नमस्कार मंडळी, मी सूरज गुलाब मुके, तुमचं शेतकरी शान बैलगाडा शर्यत ह्या आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. आज मी आलेलो आहे दावण भक्त. ही दावण आहे जांभळजाई बैलगाडा संघटना खेड तालुका शिंदेगाव या ठिकाणची, आणि त्यांचा दावणीचा हुकमी एक्का म्हटलं तर जरा चालन. हा बादशाह बैल आहे. 2 वर्षाआधी इतका फेमस झाला होता. एक रील होती त्याची, ते रीलवरती एक बच्चाच होता एकदम छोटासा. त्यांनी डारकाळी फोडल्याचा एक व्हिडिओ होता तेव्हा व्हायरल झाला होता. तेव्हा काय बैल म्हणजे एकदम टॉपला पळत होता असं काय नाही, पण ते इतकी रील एकदम व्हायरल झाली होती. ती स्टोरी आपण पुढं घेऊच. पण आत्ताचा ज्या सीझन चालू आहे, आत्ता मागच्या सीझनला पण आणि आत्ताचा, त्यांनी जेव्हापासून 1 नंबरमध्ये पळवायला सुरुवात केली ना ह्या बैलाला, तेव्हापासून त्यांची बारी एकदाही पडली नाही आणि 1 नंबरमध्ये बैल पळवतं. ते संपूर्ण दावणीविषयीची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि ह्या व्हिडिओचं संपूर्ण नियोजन हे सोमनाथ आरुडे आपले मित्र आहेत आरुडेवाडीचे राजगुरुनगर इथले, तर संपूर्ण नियोजन म्हणजे गाडा मालकाला फोन करणे, बैलाचं पूर्ण नियोजन करणे ह्या व्हिडिओचं, तर सर्व श्रेय त्यांचे, त्यांच्यामुळं आपले व्हिडिओ होतात. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना नक्की घेऊ पुढं, तर दावणीविषयीची संपूर्ण माहिती घेऊया. माझं नाव अक्षय रामदास पानवन. आमची बारी तसं म्हणलं तर 1995 पळते ते आमच्या आजोबापासून आणि आमच्या चुलत्यांपासून. आमची बारी जांभळजाई बैलगाडा संघटना उत्तम शेटेश्वरा पानवन पाटील अशी या नावाने बारी पळते आमची. हे आमचे चुलते आहेत, यांच्या नावं आमची बारी असते. 1995 आमच्याकडं छकुल्या म्हणून एक बैल होता, होंडा म्हणून एक बैल होता, पाखरे म्हणून एक बैल होता, अशी 4 बैल होती. एक देवकरांचा आम्हाला सावड्या होता, अशोक शेठ देवकर, आनंदा देवकर यांच्याकडे एक बैल होता आणि आमच्याकडे एक बैल होता. हे आमची सावड होती. तर मग त्यावेळेस आमची बारी जाईन तिथं टॉपला असायची. त्याच्यामध्ये आमचे बंधू अनिल पानवन यांचा पण एक बैल असायचा, छकुल्या बैल म्हणून, त्यांचा कांड्यावरती 1 नंबर पळायचा. तेव्हा आमचं 1 नंबरलाच बाहेर लागायचं. त्यावेळेस आम्हाला सायकली, TV असं खूप बक्षीस भेटली होती. त्यानंतर खडके पिंपळगावचा गाड भरला होता. किती साली? 2003-4 साली गाड भरला असेल. तर त्यावेळेस 3 दिवस गाड भरला होता. तर 3 दिवस गाड भरला होता. आमचं टोकन काहीतरी 3 टोकन होतं. तर बैल आपण घरनं भरली, तेव्हा ट्रक होता, म्हणजे एवढ्या गाड्या नव्हत्या. ट्रकमध्ये बैलं भरली तर चाकणच्या आसपास गेलो. आमचा बैल जोकटातला पडला ट्रकमधून, त्याच्यावरती नाही का म्हणजे चौकावरती बरंच लागलं होतं. लागल्यानंतर आम्ही भांडार वगैरे लावून त्याला घाटात नेला. तर 70 गाड्या पळाला होता. 70 गाड्यापर्यंत तर काही फळी फुटली नव्हती. मग 70 गाड्यानंतर आपण गाडा झोपला आपला, आपल्या बैलाने 1 नंबर बाहेर लावली तिथं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही 1 नंबरमध्येच बैल पळवत गेलो, म्हणजे जिथं जाईन तिथं आपला 1 नंबरच व्हायचा. मग त्यानंतर बैलगाडा शर्यत ही बंद आली, 7 ला बंद आली, परत 14 ला चालू आली ती. तेव्हा पण आपल्या वारे व्हायच्या, तेव्हा पण आपलं जोकाट होतं चांगलं. मग त्याच्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये म्हणा किंवा बैलगाडा शर्यत बंदीमध्ये म्हणा, आम्ही याची खुंड तयार केली. म्हणजे जेव्हा बंद झाला आता 13-14 बंद झालं होतं, त्याच्यानंतर वासर घेत होते का तुम्ही खरेदी? हा, त्यानंतर खरेदी आपल्या चालू जात्या. आपल्या दावणीला कंटिन्यू 2-3 वासर तरी बंदीत होतीच. एक आशा होती का लवकर लवकर चालू होईल म्हणून? असं एक आशा म्हणजे अशी होती का बैलगाडा शर्यत कधी चालू होते, हा शेतकऱ्याचा नात कधी चालू होते त्यावेळेस? त्यावेळेस आता सगळ्यात दावणीचा बादशाह म्हणलं तर हाच आहे बादशाह बैल. हाच बैल आत्ता चालू सीझनचा टॉपचा म्हणलं तर हा बादशाह बैलच आमच्या दावणीला. आदतमध्ये त्याने एवढं नाव काढलं ना आमचं, बच्चा होता आणि पळायला लागला आदतमध्ये. आदतमध्ये मागला का सीझन त्याने आदतमध्ये काढलाय. हा बैल खरेदी करायचं म्हणलं तर आम्हाला खरेदी करायचीच होती मेन, म्हणजे आम्ही इथनं ठोंबऱ्यांकडं गोरा बघायला चाललो होतो. एक कुठे? रोखलच्या ठोंबऱ्यांकडं. संकेत ठोंबरे म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडे गोरा बघायला चाललो होतो. तर आमचे बंधू अनिल शेठ पानमन, मी, परत विकास पानमन आणि गुरुदेव बादाले म्हणून आमचे मित्र आहेत, आम्ही 4 जण बघायला चालू होतो वारा. तर इथनं निघाल्यानंतर वासुली पाट्यावरती गेलो आम्ही. तर गुरुदेव म्हणलो बाबा आपल्या दाजींकडे चांगली बैलं असतात, चांगली वासरं असतात, संपत शेत कडूसकर ते पण चांगले व्यापारी आहेत, मोठे गाडा मालक पण आहेत. तर मग ते म्हणले आपण जाऊ तिकडे बैल बघायला, वासरू बघाय. मग त्यांच्याकडे गेलो आपण. तर तिथं गेल्यानंतर हा बैल म्हणजे 5-6 वासरांच्या जाऊनला बांधली होती. तर हा पण तिथं बांधलेला होता. किती सालची गोष्ट आहे ही? 21 मधली गोष्ट आहे. आता किती वर्ष झाली याला? याला आणून आम्ही 1.5 वर्ष आली ते. तर मी आणला म्हणलं हे वासरू आपल्या डोक्याला लागेल. दाजीला पण म्हणलं हे वासरू आमच्या डोक्याला लागते, आम्ही नेतो. त्यांना म्हणलं काय यावर करायचा, कसं काय करायचं? तर दाजी म्हणले हे वासरू तुम्हाला आम्ही जपून देतो, तसं काय देऊ शकत नाही. त्यांना म्हणलं हाय असं वासरू द्या, आम्ही याला 50 ला वासरू घेऊन जातो म्हणलं 51 रुपयाला. तर ते म्हणले नाही, जोपल्याशिवाय मी वासरू देत नाही. मग तिथून आम्ही त्यांच्या घाटात नेलं, किवळ्याच्या घाटात. किवळ्याच्या घाटात नेल्यानंतर त्यांनी डबड्यात झोपलं वासरू, त्यांच्या घरच्या वासरांना. वासरू एवढं पळालं त्या क्षणी म्हणलं हेच वासरू आपल्याला न्यायचं. मग तिथं एका माणसाने डायरेक्ट बोली लावली वासराला, 1 लाख रुपये केले डायरेक्ट. तर आमचे दाजी म्हणले नाही बाबा आमच्या मेवण्याला वासरू द्यायचं, त्यामुळं पळवाय आणलेलं आहे.
मग घरी आल्यानंतर आमचा व्यवहार वगैरे झाला. राजेंद्र म्हणलं किती लट व्हायचं काय करायचं, म्हणले का ते मस्त 1 लाख रुपयाला माहितले पण तुमच्याकरता हे 75,000 रुपयाला तुम्हाला वासरू देईन आम्ही. आम्ही खळखळ न घालता काय नाही डायरेक्ट राजेंद्र म्हणलं चालतं आहे 75,000 रुपयाला वासरू द्या आणि वासरू आम्ही घेऊन आलो. मग ते हा बैल म्हणलं तर तसं आहे ना म्हैसूरमधनंच आहे आणि तिकडचाच बैल आहे. तर बैलाचं सांगायचं म्हटलं हा बैल असा चालतो ना डायरेक्ट घोड्यागत चालतो, याची चाल म्हणलं तर डायरेक्ट घोड्यागत आहे. त्याचे कान बघा तुम्ही, परत त्याचे शेपूट बघा, शेपूट लांब आहे. लोक म्हणतात शेपूट बारीक पाहिजे, याचं शेपूट लांब आहे पण शेपूट एकदम दाबनगत आहे, असं पातळ शेपूट आहे. परत त्याचा बांधा वशिण बिशिण म्हणजे 1 नंबर आहे. बैलाचं वर्णन लई टाईट. बादशाला कधीपासून मागणी सुरुवात झाली होती म्हणजे विकत घ्या? बादशाला मागणी आपला चरवलीचा घाट जो झाला चरवली अवसरी, त्यानंतर बादशाला मागणी चालू आली. त्याला 1-25 लाखापर्यंत मागणी आली. पण आपण आपल्याला खानदानी ना दे आपल्या आजापासून बैलगाडा आपला चालू आहे, त्यामुळे आपण त्याला काही देऊ शकत नाही. आणि एक म्हणजे सांगायचं वैशिष्ट्य असं आहे का तो घरातला सदस्य नाही तो आपला डाय जीवच आहे, बैल आपल्याला द्यायचाच नाही. आणि शेवटपर्यंत आपल्या शेवटपर्यंत द्यायचं नाही. जरी बैलाला 1 कोटीची मागणी आली तरी द्यायची नाही. बैलाचं असा एक वेळ आलता एवढे फोन यायचे का बाबा तुमचा बैल द्यायचा आहे का, बादशाह बैल द्यायचा आहे का. लोकांना नाही नाही म्हणून शेवटी आहे ना स्टेटसला ठेवण्याची आम्हाला वेळ आलती का बाबा बैल विकायचा नाही आहे कोणी फोन करू नये. मग आमच्या संघटनेच्या पोरांनी सगळ्यांनीच ठेवलं होतं, तेव्हा फोन यायचे बंद झाले, नाही तर सारखे फोन चालू असायचे. मग रेसल त्यावेळेस उंबऱ्याचं घाट भरायचं किंवा रेसलला उंबऱ्याचं घाट कंटिन्यू तेव्हा चालूच होता. आजच असं तेव्हा फार बारीक हो तेव्हा बच्चाच होता. तेव्हा पण आम्ही घाट महिन्याचं भरलेलं आहे. हा तेव्हा पण न्यायचं एवढा असन तर ते एवढा असा एवढा बच्चा असन तो डायरेक्ट गाड्यात का कांडा? हा डायरेक्ट गाड्या त्यांच्याकडे आणला ना इकडं आणला. मग आपण असं घरची वासरू होती 1-2 त्यांच्या अंग पळवायचं, वासरू पळायचं 3-4 नंबरच्या बारीत पळायचं. तेव्हा बारीक होतं तेव्हा? हा बारीक होतं पण थोडं थोडं मोठं आलं जाणतं आलं वासरू. आम्हाला वाटलं बाबा आता बैला संघ वासरू चांगल्या बैला संघ घातलं तर वासरू पळण बारी होईल. मग बावऱ्या पक्ष ग्रुप म्हणून यांचा एक पक्ष बैल आहे, खूप नावाजलेला आहे, 1 नंबरचा बैल आहे आत्ता तो. आणि त्यावेळेस तर टोपला बैल पळत होता, बोधले बाबाचा वाघ आहे म्हणून एक आहे तो आणि तो बैल 1 नंबर टोपला पळायचा बंदीमध्ये. हो बंदीमध्ये 1 नंबरला पळायचा त्यावेळेस उंबऱ्याचा आणि कदमवाडीचा गाठ भरायचा. तर त्यावेळेस आमचे जीवलग मित्र आहे मंगेश वादळे म्हणून, तर त्यांचं त्या 1 विरेवाल्यांचं जरा चांगले. त्यांना म्हणलो बाबा आपल्या बैलाला पक्ष बैल जोड पाहिजे नाही, पक्ष बैल जोड पाहिजे म्हणल्यावर तो म्हणला चालतं आहे लावा आपण डॉक. मग त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, म्हणले बाबा आपला असा असं मित्राचं वासरू आहे त्याला आपल्याला बैल जोडायला द्यायचा आहे. त्यांचं चांगलं रिलेशन असल्यामुळं त्यांनी पण आपल्याला बैल दिला झोपायला, 1 नंबरचा बैल आपल्याला नवीन वासरा संघ झोपाय दिला. मी आपलं वासरू पळत होतं पण 1 नंबरला नव्हतं पळत ना, कधीच नव्हती झाली बारी पहिल्यांदा, पहिली बारीच नव्हती आली तरी पण त्यांनी आपल्याला बैल दिला. माणुसकी आणि एक चांगले संबंध असल्यामुळं आणि बैलगाडा क्षेत्र असं आहे आपण आज त्यांना आपली वस्तू दिली तर त्यांची वस्तू आपल्याला भेटतील परत. मग त्यानंतर बैल झोपला, बैल असं म्हणणं असा तेव्हा पण नाही पळाला बैल, तेव्हा तिसऱ्यातच बारी झाली. तो मस्ट टॉपचा बैल होता पण आपलं वासरू तेव्हा एवढं घुसून नाही पळालं, त्यामुळं बारी तिसऱ्या झाली तिथं आपली. तेव्हा तुम्ही लईच नाराज झाले असेल ना? पहिले नाराज म्हणजे आता काय सांग, म्हणलं 1 नंबरचा टॉपचा बैल घातला आपल्याला काय म्हणलं बाबा जरी बैलांनी गाडा मारला वासरू जुकाटाला गेलं तरी आपली बारी होऊ शकते, पण आपलं वासरू म्हणून असं आपल्या मनासारखं पळालंच नाही. लय नाराज झालो, घरी आणलं वासरू बांधलं बिंदलं. तेव्हा किती होती धावणीला वासरं? तेव्हा आपल्या मुलीला 3 वासरं होती, एक साई म्हणून वासरू होतं हा एक होता आणि एक मच्छा म्हणून वासरू होतं माझ्याकडं ते तेव्हा गेलं पायात आणि एक ओम्या म्हणून वासरू होतं, 3-4 वासरं होती माझ्या तेव्हा. त्याच्यानंतर मग कसं नियोजन केलं का बाबा बैल पळाला पाहिजे चांगला? मग त्याच्यानंतर असं नियोजन केलं का बाबा बैल पळवत पळवतच राहिलो दिसा, हा दिसाडा होईना मी बैल पळवायचाच घाटाला मोकळ्या घाटा रेसलला भरलेल्या घाटात जिथं घाटा असेल तिथं तर न्यायचाच. उंबऱ्या तेव्हा 2000 रुपये टोकन बी असायची बंदीच्या काळात, तरी पण आम्ही पारी नव्हती होत पण वासरू न्यायचो बाबा. आपल्याला एक आशा होती का पट्टे आपलं नाव करीन आणि त्यांनी ते करून दाखवलं, आपले चांगले दिवस आणले त्यांनी. नंतर ती व्हिडिओ व्हायरल कधी झाली? म्हणजे व्हिडिओ काढलेली कधीची आहे ती? बादशाह वाघ कसा करतो? तुम्ही नाटच केलाय ते. मग त्यानंतर असंच उंबऱ्यात आम्ही पळवाय न्यायचं तर बैल बाहेर बांधला होता आमचा इथं धावणीला, हा गोठ्याच्या इथं बांधला होता. तर मग असंच बैल उभा होता तर मग मी म्हणलं बादशाह वाघ कसा करतो, तर मग बैलाने आपल्या 1 नंबर डायरेक्ट वाघागत डारखाली बोलले. मग तिथनं एवढा फेमस झाला ना तो डायरेक्ट माझ्या आयडीला आहे ना जवळजवळ 10 केला आहे काल त्या. आणि मग नंतर वाढत गेल्या, मग डायरेक्ट 1 मिलियन झालं त्याला.
वेडेवला व्यूज तर बंदीमध्ये आम्ही आत्ता आमच्या गावात एक गाड भरला होता त्यावेळेस आम्ही हा बैल आणि एक चरवलीचा आमचा पप्पू शेटजी म्हणून यांचा मित्रांचा बैल होता तो बैल ना बैल झुपला आम्ही आमच्या गावात तर त्यावेळेस पण हा बैल त्या वडावीला पळायचा त्यावेळेस पण बैल एक नंबर पळाला पण तो आमच्या मित्रांचा बैल थोडावरती ठेसाळला त्यामुळं आपली बारी 11 मिलीन ते पडली होती त्यानंतर आम्ही असं नियोजन केलं आमचे मेंढवाडीतले साडू आहेत आमचे दत्ता शेट बादले म्हणून त्यांचा बैल आम्ही आणला वासुलीचा गाड भरला होता काय बैल कोणता बैल नाव काय त्यांचा पाखरे बैल म्हणून होता वासुली तो बैल ना झुपला आम्ही तर त्यावेळेस आमची बारी अशी झाली ना एक नंबरला बारी आली 1161 मिली पॉईंट बारी आली त्यावेळेस आमचा आनंद एवढा आला ना आमचा आनंद आम्हाला गगनात नावत नव्हता एवढा आनंद झाला आम्हाला तीन नंबरचा बैल म्हणजे तीन नंबरची बारी करणार बैल एक नंबर तीन नंबरची बारी करणारा बैल म्हणजे यात्रा चालू आली आणि बैलाने डायरेक्ट बाहेर लावली एवढा आनंद आला ना आमच्या सगळ्या माणसांना ते तुम्ही काय केलं होतं मधल्या गॅपमध्ये बैल कसं काय माहिती तीन नंबरची बारी करणार बैल एक नंबरवर कसं काय आला आता तसं म्हणलं त्याला रेसल देणं गाठा नेऊन रेसल देणं हे आमचं चालूच होतं ना सतत त्याचा व्यायाम होता सतत त्याचा व्यायाम होता त्याला रेसल होती त्यामुळे तो हळूहळू हळूहळू शिकत गेला आणि एक नंबरच्या बारीत पळायला लागला तो आपल्या संघटनेची मेन स्पीड क्यून म्हणून ओळख असणारी तिची ही आमची गुड्डी गोडी ही म्हणजे हिच्यामुळं तर हा खरा मेन म्हणजे हा बादशाह आपला हिच्यामुळे शिकला ही एवढं स्पीड या गोडीला आत्ता पण एक नंबरला बारी पळती ना एक नंबरला कांड्याच्या मध्ये ती बैला पुढून 10 फुटाहून असती जुकाटाच्या पुढून जुकाटाच्या पुढून 10 फुटाहून आपण तिला सोडतो तर ती कांड पण वरटक मारून निशाण पाडायच्या आधी वर आळ्यात असते ती शिस्तीने आपला बैल ह्या आपल्या गुड्डीमुळं पळायला लागला का बाबा तिची शिस्त आम्ही उमऱ्यात एकदा रेसला नेलता तेव्हा पण आम्ही तिच्या संग बैल झुपला होता त्यामुळं ती जी त्याला शिस्त लागली सरळ पळायची ती तो शिस्त एक नंबर पळवतो वासुलीची बारी आल्यानंतर खेडला बैल झुपाय नेली आमचे दाजी म्हणून आहेत दत्ता शेट लांडगे म्हणून बांबोली गावचे सरपंच आहेत ते त्यांनी आमची सावड जुळवली कनेर सर गावचा आहे ना एक सरदार बैल म्हणू होता गावड्यांचा सरदार बैल म्हणू होता त्याच्या संघ आमची सावड त्यांनी जुळून दिली त्याच्यानंतर सावड जुळवल्यानंतर आम्ही खेडमध्ये बैल नेला तिथं त्यांच्याच नावं बारी होती गावड्यांच्या नावं बारी होती तिथं आम्ही बैल झुपली तर त्या घाटात आमची 5 मिलीवरनं थोडी बारी पडली वर कांड्याने पण गोंधळ केला वर कांड थोडं कमी पडलं त्यामुळे तिथं आमची 5 मिलीन बारी पडली मग त्यानंतर हे जुकाट ठेवून आपण याला नेली मंचरला नेली मंचरला नेल्यानंतर तिथं पण बैल आहे तशी 4 झुपली तिथं कांड्याचा घोटाळा नाही काय आला पण आपला कुठंतरी काहीतरी घोटाळून 1 मिली आपला गेला तिथं 0-1 मिलीने बारी तिथं पडली आपली हे पार एकदम सुट्टीला म्हणजे माझ्या हातात जरा थोडा गोंधळ झाला बैलाची येसन हातात राहिली होती सुट्टीने चूक झाली का सुट्टीला चूक झाली मग आता जरा येसन राहिल्यामुळे बैलाचं तोंड तिरकं आलं बैलाला पहिली उडी काही घेता आली नाही तिथं 1 मिलीन बारी पडली आपली मग त्यानंतर आपण बावडीमध्ये गेलो त्याच पट्ट्यात वरती तो सरदार होता का हा तोच सरदार बैल होता पावडीमध्ये नेल्यानंतर तिथं बैल झुपली सकाळी 9 बैल झुपली आम्ही लवकर टोकन होतं लवकर बैल झुपली तर तिथं बैल झुपल्यानंतर डायरेक्ट बैलांनी फळी बोडत केली 11-57 बारी टाकली तिथं तिथं आपल्याला 25 रुपये बक्षीस भेटलं होतं काहीतरी 15-16 रुपये भेटले होते तिथं आपल्याला फळीबोडचे आणि तिथं आपली 2 नंबरची फायनल पण झाली बावडीमध्ये त्याच्या अगोदर कनेर सरमध्ये पण आपली 1 नंबर बारी आली तिथं तेच होतं का सरदार आणि हा सरदार बादशाह त्याच्यानंतर आम्ही तिकडले ते 2-3 गाठ झालो आम्ही आमच्या इथं बांबोलीमध्ये बैल झुपली तेच जुकाट सरदार बादशाह झुपला तर तिथं पण आमचं 1 नंबरमध्ये बारी आली गाठाचा राजा झालो तिथं 1 नंबर बारी आल्यानंतर आमच्या संघटनेच्या नावावर होती बारीचं नाव असं होतं का जांभळदाई बैलगाडा संघटना यमराज ग्रुप खेड तालुका आणि संतोष शेटबंडुपानमध्ये यांच्या नावावर बारी होती तिथं 11:34 आपली बारी आली गाठाचा राजा आपण झालो तिथं आणि 1 नंबर फायनल पण झाली तिथं आपल्याला तिथं आपल्याला 2 2-व्हीलर भेटल्या होत्या आणि या फकड्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर याने 13 दिवसात आम्हाला 3 2-व्हीलर मिळून दिलेले आहेत त्याच दिवसात तिथंच का 13 दिवसात 3 2-व्हीलर ह्या 2 मिळाल्या आणि आणखीन एक लिमगावच्या घाटात भेटली आम्ही टाळगाव चिखलीला पण बैलं नेलती बादशाह सरदार तर टाळगाव चिखलीला गेल्यानंतर आमचं टोकन लेट होतं दुसऱ्या दिवशी 7:30 टोकन होतं आमचं तर 7:30 आम्ही बैलं झुपली पण खूप अंधार असल्यामुळं आणि वरनं लायटिंग लावली होती त्यांनी त्या लायटिंग वगैरे असल्यामुळं आमची बारी तिथं थोडी 11 मिली बारी पडली तिथं 12 सेकंद 11 मिली बारी आली तिथं तिथं बारी झाल्यानंतर ती आमचं असं नियोजन झालं गा लिमगावच्या घाटात आपल्या नावा बारी होती तर उत्तम शेट्टी शोरा पानवंत पाटील जांभळा बैल संघटना ह्या नावा बारी होती तर आपलं असं बादशाह सरदारचं जोकड होती तिथं पण काही कारण असतं ते आमचं सांगड तुटलं
त्यानंतर मग रात्रीच्या 11 वाजता बैल जुपायच्या आज लेवशी रात्रीच्या 11 वाजता सांगर तुटल्यानंतर बाबा बैल जुळवायचा कोणता बैलाला बैल आपला टोपला पळतोय तर त्यानंतर मग आमचे मित्र गुरु शेडबात आले यांनी एक राम शेड गुलाबराव बाडाळे यांच्या बैलाशी नियोजन लावलं रेल्वे बैल म्हणून त्यांच्या बैलाशी नियोजन लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बैल नेली लिमगावला तर तिथं आम्हाला असं वाटलं नव्हतं एवढा मोठा घाट होता ना लिमगावचा तिथं म्हणजे बरेचसे टॉप टॉपचे गाडा मालक चांगल्या बाहेर पडल्या होत्या तर तिथं बैल नेल्यानंतर आमची एवढी आशा नव्हतीच गबारी बाबा पण तिथं गेलो बैल जुपली एक नंबर बैलांनी तिथं गाड्या आणला आपल्या बादशाहनी रेल्वेनी त्यानंतर म्हणजे बारीचा रंगरूपच वेगळा झाला बदलूनच गेला आमचे ते मित्र प्रवीण शेठ नाईकडे ते गुरु शेडबात आले ते बैल जुपायचं दोघं जण बघतात हा ह्या बैलाला बादशाह बैलाला आपल्या तो गुरु शेडबात आले तो एकटाच बैल जुपाय लागतो तर दुसरा माणूस असला तर बैल जोकटाखाली थांबत नाही तो जर असेल त्याच्यामुळं एकट्यापुढं बैल उभा राहतो आणि त्यावेळेस आपलं कांडलिमगावमध्ये प्रवीण शेठ नाईकडे एक नंबरचे फायनल सम्राट आहेत ते पण त्यांच्या दावणीला एक नंबरचे बैल असतात त्यांचं कांड आपल्याला देऊन पळालं होतं तर तिथं मोर ती चारही बैल लिमगावमध्ये होती ती बैल आपण एक नंबरलाच पळवली आणि आजपर्यंत एक नंबरलाच पळवतो आणि ती चारही बैल पळवते लिमगावमध्ये एक नंबर केल्यानंतर आपल्याला एक टू व्हीलर भेटली होती डिलक्स गाडी लिमगावमध्ये हेजुकाट केल्यानंतर आम्ही सणसवाडीला हे जुकाट नेलं बाबा ज्या अर्थाने लिमगावमध्ये घड्याळ आणलं त्यांनी सणसवाडीत पण घड्याळ येऊ शकतं म्हणून आम्ही चारही बैलं तीच ठुली बादशाह रेल्वे आणि ते कांड सणसवाडीला नेल्यानंतर बैलं जुपली तर बैलांनी एक नंबरचं घड्याळ आणलं तिथं वाटलं नव्हतं एवढं घड्याळ लिमगावनंतर पण तिथं बैलांनी घड्याळ आणलं डायरेक्ट एक नंबरचं 11 सेकंद 15 मिली पॉईंट रामशेड गुलाब राव बाडाळे यांच्या नावावर बारी होती तिथं बक्षीस काय मिळालं होतं तिथं आपल्याला बक्षीस काहीतरी 1500 रुपये भेटलं होतं बक्षीस तिथं बैल तो आदतच होता का हो आदतच होता तो बैल सणसवाडीला नेल्यानंतर आवसरीला नेली पावसाळ्याच्या काळात तर तिथं पण तो घाट टॉपचाच भरला होता तिथं चांगल्या चांगल्या बाऱ्या पडल्या होत्या तिथं पण आपल्या पट्ट्यांनी एक नंबरचं गाड्या आणलं 11 सेकंद 84 मिली पॉईंट आणलं म्हणजे ज्या बाऱ्या चांगले चांगले गाडा मला ते काठाव गेले ते पण आपल्या पकड्यांनी गाड्या ते नातखोळ आणलं त्यानंतर बैलांनी दोन दात लावल्यानंतर मग तरी पण बैल पळवतच होतो आम्ही त्याच्यानंतर आम्ही चरवलीची यात्रा केली दत्ता शेठ लांडगे यांच्या नावावरती आम्ही भारी केली तिथं चरवलीत तर तिथं पण पकड्यांनी एक नंबरच घड्याळ आणलं 11 सेकंद 52 मिली पॉईंट आणलं जोडतोच रेल्वेत तर त्यानंतर बोरवाडीचा एक घाट झाला तिथलं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असं गा हरण्या बैला नावाजलेला गावाजलेला आणि एक नंबर फायनली काढलेला बैल आहेत संतोष शेठ मांडेकर यांचा बैल आहे तर त्या बैलासंघ काळूराम शेठ मेंढे आमचे मामा यांनी आमचं जुगाड लावून दिलं तर तिथं आपण बैल जुपली होती यांनी ती बाहेर लावली होती एक नंबरची बारीक केली होती फाकड्या म्हणजे बारीक असताना पण मोठ्या बैलासंघ पाळायचं म्हणजे एक वैशिष्ट्य वेगळंच आहे आणि आता शिरूर तालुक्यामध्ये आम्ही गेलतो किती दिवस झाले 8-10 दिवस झाले असेल तर तिथं आम्ही बादशाह रेल्वेच घेऊन गेलतो हे जोखड नेलं होतं आमचं आहे ते चारही बैल आहे तीच नेली ती तर तिथं पण पकड्यांनी एक नंबरच काढला 11 सेकंद 46 मिली बारी आणली होती
मंडळी आजकाल आपण बघतो की बरेच वेगवेगळ्या टाईपचे टॅटू काढतात, घरातल्या माणसांचे टॅटू काढतात हातावरती. यांच्याच घरातला हा बैल आहे, त्यामुळं आणि इतका एक नंबरचा बैल असल्यामुळं यांचं नाव विकास पानमंदे. हो का, इतका जीव असल्या प्रेम बैलावरती की हातावरती डायरेक्ट टॅटू काढलाय बादशाहचा. बादशाहबद्दल काय सांगशील तू, का टॅटू का काढला आणि कधी काढलाय तू? बादशाह हा बैल सर्वात माझा लाडका बैल आहे. तो आवसरीच्या घाटात एक नंबर फायनल झाली, ते फायनल झाल्याच्या नंतर हा टॅटू 10 दिवसांनी काढला असेल हा बादशाहचा. याच्यावर म्हणजे माझं खूप प्रेम आहे बैलावर. बैल आमचं एवढं प्रेम आहे म्हणून हा टॅटू मी काढला आहे, हा आयुष्यभर माझ्यासोबत राहावा म्हणून. नमस्कार, माझं नाव विजय तानाजी केंदळे, उत्तमेश्वरा पानमन पाटील जुनाट गाडा मालक यांच्या दावणीचा इतिहास जाणून घेत आहे. खरं तर त्यांचा हा बादशाह बैल खरं तर आज चांगल्या प्रकारे पळतो आहे आणि शिंदेगावचं नाव खऱ्या अर्थानं या बादशाह बैलानं आज आमच्या पूर्ण 2-3 तालुक्यामध्ये गाजवलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही औरंगाबादला गेलो होतो त्यावेळेस खरं तर ही बादशाहची जी रील्स बनवली होती अक्षयने, वाघासारखा आवाज काढलेला, तर ती रील्स आम्ही तिकडं एका म्हणजे बैल बघायला गेलो होतो त्या माणसाच्या डायलोटोनला ती होती. तेव्हा आम्हाला खरं म्हणजे या बादशाहचं नाव पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस तिथं पोचलं ते बघून आम्हाला खरं तर आहे ना समाधान वाटलं, आनंद वाटला. मंडळी तू आपण बादशाहबद्दल सगळी काय माहिती बघितली, तुम्हाला नक्की आवडलं असेल, एक नंबरचा बैल आहे आणि सगळी काय माहिती आपण सांगायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये. तर दावणीला बघताय आता, ही इतकी मोठी दावण आहे, ही बरीचशी वासरं आहेत याच्यामध्ये आणि याच्यात काही काही एक नंबरमध्ये पाळणारी पण अशी वासरं आहेत. घरचं वासरू आहे, याचं नाव आम्ही जादू ठेवलं आहे. त्याचं कान वगैरे असं नाही मोठं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही त्याचं नाव जादू ठेवलेलं आहे. ह्या वासराचा हे छोटा आमच्या भावाचा मुलगा आहे, तो त्याचा सगळा सांभाळ करतो. हे आपलं आत्ता नवीन वासरू घेतलं आपण, हे याचं नाव आपण हरण्या म्हणून ठेवलं आहे. आत्ताच आणलं आहे बाजारून, अजून त्याला रेसल दिलेली नाही. आणि हे वासरू आमच्या आत्याच्या मुलाकडनं आणलेलं आहे. तर हा शंभू आमचा आहे ना, एक नंबर पळतो आहे आत्ता कांड्यावरती. तर तो भविष्यामध्ये एवढ्या 2-4 महिन्यामध्ये बादशाहच्या पुढं कांड्यावरती पळण आम्हाला असा त्याच्याकून हे आहे अपेक्षा आहे आणि तो पळण 100%. आणि ही त्यांची सगळ्यात स्पीडची गुढी म्हणजे दिसायला एकदम छोटीशी काय गावठी, ही दिसायला म्हणजे गावठी आहे, दणकाराकडनं घेतलेली आहे. पण हिला एवढं स्पीड ना गाईला मागणी पण झाली होती, 70,000 मागणी आली होती. घाटात नेल्यावर लोक म्हणत असतील ना हे काय आणलंय. घाटात नेल्यानंतर लोक म्हणतात हे नाही का म्हणजे जुकाटा पुढं सोडताय कशाला गा, हे गाव संध्यांच्या आली. पण ते अशा वेगाने पळतंय ना गतीला नावच पडून गेले स्पीड क्विंग गुड्डी. तर हे आम्ही आत्ताच खरेदी केलेलं हे पण वासरू छोटं आहे त्यामुळे अजून काही रेसल त्याला दिलेलं नाही आहे. आणि या म्हैसुराविषयी सांगायचं म्हणलं ना, हा एवढा बेकार म्हैसूर आहे ना, हा आमचे मित्र संतोष नाना बदले यांनी आम्हाला गिफ्ट केलेलं आहे हा गोरा. हा म्हैसूर सांगायचं म्हणलं तर आणि हा एवढा रागीट गोरा आहे ना, मगाशी त्याला गाडीतनं उतरवताना त्यांनी एवढं आमच्या दोघांना मारलं आहे ना, त्याची शिंग धरली तेवढा तो थांबलाय तो अग्रेसिव्ह लय राग वासराला. पळवला का? नाही पळवला अजून, बैल पळवला नाही पण वासरला राग. हा बैल एक नंबरच्या बारीत पळू शकतो. राग आहे लय बैल, लय बैलाला राग आणि तेवढा ताव आहे बैलाला आणि शरीर पण त्याचं एक नंबर आहे. तर ह्या आपल्या वासराचं वैशिष्ट्य असं आहे. हा आमच्या पाहुण्यांनी आम्हाला दिलता हे वासरू असं एवढं छोटं होतं ना, नाही का बारीक असतं त्याची मम्मी मेली होती वाटते, त्यामुळे ते आमच्याकडे घालवलं त्यांनी. ते ढकललं पडायचं उठत नव्हतं, पण हे आमचे बंधू यांनी त्याला चांगल्या प्रकारे जीव लावून घरच्या गाईचं दूध पाजून त्याला ओके बनवलं, चांगला म्हणजे पळण असा बनवला. त्यानंतर त्यांनी ते म्हणजे त्याचं तेच बघतात सगळे. त्यांनी 500 रुपयाची शर्यत लावली होती सुदुमरे गावात अशा बारखाल्या बारखाल्या वासरांची. तर त्याच्यात यांनी बिनजोड चकडी केली होती छोटा असलं पण. आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ते सांगितलं का आमचा हा मुरल्या बैला शिकवण्यासाठी आम्ही ठेवलेला आहे हे वासरू. तर एक नंबर प्रकारे ते बैलांना शिकवतं, बारीक छोट्याल्या वासरांना हात शिकवतो. आणि हा म्हैसूर आम्ही आत्ता खरेदी केलेला आहे येलवाडी गावातनं. आमचे बंधू आकाश पानमध्ये आणि विशाल पानमध्ये यांनी हा म्हैसूर 75,000 रुपयाला खरेदी केलेला आहे. काय बघितलं होतं एवढं 75,000 रुपये दिले तुम्ही? या वासराला 75,000 अशा करता दिलेत. तर हा म्हैसूरच्या गाडीतनं उतरला होता, म्हैसूरच्या गाडीतनं जो वासरू उतरतं त्याची 50,000 वर किंमत होत असती आणि ती आपल्याला द्यावंच लागते, घ्यायचंच म्हटलं तर पैशांचा विचार नाही करावा लागत. तर वस्तू आपल्याला पाहिजे ना असं राग पण तेच काय बैलाला वासराला राग पण तेवढा आहे. चप्पल बैल, चप्पल बैल
त्यामुळे तितके आपल्याला किंमत द्यायला लागेल, त्यामुळे किंमत द्यावं लागेल. आणि हे आमच्या घरच्या गाईचं वासरू आहे, आमच्या भाऊकीतनं आम्ही घेतलं होतं 7,000 रुपयाला, छोटा असताना घेतलं होतं. तर ते पण चांगल्या पद्धतीने पळत आहे, त्याला रेसल चालू आहे आता. आता धावणीला इतकी वासरं आहेत, 1 नंबरचा बादशाह आहे, यांना चारा काय आहे, खुराक काय आहे, 1 नंबर तयार व्हायला पाहिजे. यांना चारा म्हटलं तर सकाळी उठल्यानंतर त्यांना रतीब देणं. रतीबामध्ये काय काय? रतीबामध्ये सोयाबीन असतं, कोरमा असतो, परत शेंगदाणा पेंड असते, असे बरेचसे मिक्स रतीब असतात. ते बैलांना रतीब देतो. ते रतीब झाल्यानंतर गोठ्यातनं बाहेर बांधल्यानंतर त्यांना वाळलेली वैरणं असते, काळबा म्हणा, पावळी म्हणा, हे टाकायचं. ते टाकल्यानंतर मग 11 वाजता पाणी पाजून त्यांना आतमध्ये बांधायचं. 11 वाजता पाणी पाजून बांधल्यानंतर मग त्यांना हिरव्या कुटीचा एक टप असतो, तेवढं खाऊन मग ते 4 वाजेपर्यंत निवांत बसतात. याला पण तोच खुराक आहे, बाकीच्यांना पण सगळ्यांना तोच आहे का? सगळ्यांना एकच खुराक, याला पण तोच आणि बाकीच्यांना पण तोच. असं नाही आटोआपला बोलतोय म्हणून त्याला जास्त खुराक आणि त्यांना कमी, सगळ्यांना सारखंच. बैलाला व्यायाम काय काय देतो आपण? बैलाला व्यायाम अशा प्रकारे देतो, आत्तामध्ये गाठ लंपीमुळे बंद होते, तर त्याला पोहणे पाडणे, चालवणं. आमच्या गावामध्ये एक तळ आहे, त्या तळ्यात नेऊन त्याला पोहणे पाडणं आणि चालवणं 4-5 किलोमीटर, त्याला चालवणं. इथनं सोडला का आपलं वरती भामचंद्र डोंगराच्या तिकडं 4 किलोमीटर चालवणं. बरं, पोहणेने चांगला बैल मोकळा होतो. हो, पोहणेने बैल मोकळा होतो, दम पण वाढत असेल, दम वाढतो, शरीर बैलाचं नाही का सुटत नाही बैल असा. हां, तेच होतं. मित्रमंडळी म्हणायचं तर मित्रमंडळी पण असतात. आणि आमचं कुटुंब एवढं मोठं आहे की आमच्या घरात 12-13 पोरं आहेत, आणि आमची भाऊकी असेल, आमच्या गावातली पोरं असतील, सगळी मदत करतात आम्हाला घरून घाटात नेण्यापर्यंत. तर हा आमचा घोडेस्वार आहे, हा एक आणि आहेत रोहन पानमन आणि आकाश पानमन, हे उत्तम प्रकारे घोडीचं काम करतात. बैलाचं असं हे नियोजन असतं का, बैल तर रेल्वेचा असतोच उपाय आपल्याला, पण बैल धुणं, परत बैलाला घाटात नेणं, घाटात नेल्यावरती बैलाला सोडणं, बांधणं, हे आमच्या संघटनेचे सगळेच कार्यकर्ते करीत असतात. आणि हा आमचा चुलत भाऊ आहे. पण याचं वैशिष्ट्य असं आहे ना, गायाच्याकडे किती मार्का बैल द्या आणि किती आगाऊ बैल द्या, तो बैल झुपणारच. असं बऱ्याचशा गावांमध्ये कार्यकर्ते असतात, त्यांच्यातलाच हा एक पट्टी आहे. तुम्ही किती कसला बैल आणा, फार तो मोडला ना तरी चालेल, पण तो बैल सोडणार नाही.